बाबाजी वाणेगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांचे असे म्हणणे आहे, सार्वजनिक नाल्याची तोडफोड झाल्यामुळे पूर्ण रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे घाण दुर्गंध आणि वयोवृद्ध व बालकास रस्त्यावरून जात असताना व सर्वच नागरिकांना त्रास होत असल्याचे येथील ग्रामस्थांचं असं म्हणणे आहे, ते पाहूया यांची समस्या काय आहे। माझं नाव सत्ताजी संभाजी सोनटक्के, राहणार वाणेगाव, तालुका जिल्हा नांदेड। मी रस्त्याबद्दल, हे नाली अडविल्याबद्दल, नालीचे पाणी हे घाण सगळ्या रस्त्यावर सोडल्याबद्दल, जवळपास मी 2020 पासून मी याचा पाठपुरावा करतो, तरीही ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि BDO साहेबांनी याच्यावर कोणतेही निर्णय घेतले नाही। तरीबी पुढे जाणारे पाणी रोखून त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, त्याच्यावर शेड उभारण्यात आलेलं आहे आणि पिण्याच्या पाण्याच्या हापशावर उकंडा पण टाकण्यात आलेला आहे। तरीही अजून शासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही। येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अतोनात त्रास होत आहे, तरीबी हे सगळं घाण पाणी रस्त्यानं जात आहे। तरी इथं येणारे जाणारे लोक ते रस्त्यावर मोटरसायकलवरून जाताना घसरून पडत आहेत। तर ग्रामसेवक मॅडम आणि सरपंच साहेब म्हणतात की आम्ही याचं पाठपुरावा केला, तरी ते म्हणतात की आम्ही करूत हे करूत, अजून कुठल्याही गोष्टीचं काहीच केलेलं नाही। साहेबांनी सांगितलं की मी तिथं ग्रामसेवक मॅडमला सांगितलं की तुम्ही याची दक्षता घ्या म्हणून। मी याचे जवळपास 2020 पासून तक्रार दिली त्यांच्याकडे आणि 2 वर्ष सतत पाठपुरावा करतो। माझं नाव किशन नागोराव सोनटक्के, राहणार वाणेगाव। हा रस्त्यावर नालीचं पाणी असून आम्हाला जाताना येताना भूत म्हणजे लई त्रास होती। आमचे लेकरं अक्षरशः पडतात, शाळेत जाता येत नाही, आरोग्याला धोकादायक झालेलं आहे। आणि इथं आमची आई पडलेली 1 बार आपटून, आणि यांचे कसं आहे, ग्रामसेवकबाई बी दखल घेत नाही, BDO साहेब तर आलेच नाही, आणि सरपंचाला बी आम्ही वारंवार सूचना केलेली आहे, लेखी पत्राद्वारे बी केलेली आहे, तर यांची कोणी दखल घेत नाही। अगोदरपासून रस्ता होता का? हे बघा, 25 वर्षाखाली CC रोड पडलेला आहे। 25 वर्ष झालं इथून CC रोड ची वाहतूक आहे, जाय यायला पूर्ण रस्ता असा सिमेंट रस्ता होता। ह्या सिमेंट रस्त्याची पुरी दुरावस्था केलेली, अतिक्रम झालेलं इथं, अतिक्रमामुळं पूर्ण दुरावस्था केलेली। सरपंचाला वारंवार सूचना करून बी सरपंच फक्तच म्हणतात, ग्रामसेवक मॅडमला सांगतो, BDO ला सांगतो, आम्ही ह्यांची दखल घेतो, आतापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही।